जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा. शासनाच्या वतीने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी रेशीम उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी 7 जानेवारी ते 21 जानेवारी दरम्यान विशेष महारेशीम अभियान राबविले जात आहे. या योजनेचा प्रसार व प्रचार करण्यासाठी औरंगाबाद जिल्हा रेशीम कार्यालय मार्फत विशेष गावोगाव जाऊन शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना 3 वर्षात 2,95,150 रुपयाचे सहाय्य केले जात आहे. तसेच या तुती लागवडीतून निघणाऱ्या रेशीम उत्पन्नाचे पैसेही शेतकऱ्यांना जास्तीचे मिळणार आहे. सदरील योजना ही अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी असून सिंचनाची व्यवस्था असणाऱ्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामसभेचा ठराव, जॉब कार्ड, 7/12 व पासबुक जेरॉक्ससह जिल्हा रेशीम कार्यालयात आपली नाव नोंदणी करावी असे आवाहन महारेशीम उपसंचालक दिलीप हाके, जिल्हा रेशीम विकास अधिकारी बी के सातदिवे, क्षेत्र सहाय्यक पी एस पाटील व तांत्रिक अधिकारी समूह पैठण अभिमान हाके इत्यादींनी केले. शिवाजी गाडे, CNI महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद. क्षेत्र सहाय्यक जिल्हा रेशीम कार्यालय औरंगाबाद यांच्या अंतर्गत आपल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक 7 जानेवारी ते 21 जानेवारी अखेर 15 दिवसांमध्ये महारेशीम अभियान हा उपक्रम शासनाअंतर्गत राबवण्यात येत आहे. पैठण तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की रेशीम शेती उद्योगामध्ये ज्यांना सहभाग घ्यायचा आहे त्यांनी जिल्हा रेशीम कार्यालय औरंगाबाद यांच्याशी कार्यालय संपर्क साधून आपली नाव नोंदणी करण्यात यावी. रेशीम उद्योगामध्ये भरपूर उत्पादन घेण्यासाठी रेशीम उद्योग करा आणि शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट करण्याची क्षमता असलेला हा एक उद्योग आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांना अभिवादन करतो की सर्व शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगाची नोंदणी करून जिल्हा रेशीम कार्यालयाशी संपर्क साधण्यात यावा.